पनवेल शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त सुधाकर देशमुख आणि धार्मिक संघटनांसोबत मंगळवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत सुशोभीकरणाच्या कामाला तातडीनं सुरुवात करावी अशी मागणी सर्व धार्मिक संघटनांकडून करण्यात आली आहे. पनवेल शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामासंदर्भात भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, बौद्ध धम्म प्रचार प्रसार समिती आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ या धार्मिक संघटनांशी मिळून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन तालुका पनवेलची स्थापना गेल्या 8 वर्षांपूर्वी झालेली आहे. या फाउंडेशनचे अध्यक्ष पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रकाश बिनेदार, कार्याध्यक्ष अनिल जाधव, सरचिटणीस सुनील वाकपंजे हे आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी पनवेल महापालिकेच्या सभागृहात सादरीकरण तसेच सर्व धार्मिक संघटनांसोबत आणि अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक संतोष शेट्टी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका रुचिता लोंढे, आर्किटेक्ट वैभव पाटील, अभियंता संजय कटेकर, श्री साळुंखे, भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष काशीनाथ कांबळे, पनवेल अध्यक्ष सुनील वाघपंजे, कोषाध्यक्ष तुलसीदास जाधव, बौद्धजन पंचायत समितीचे तालुका उपाध्यक्ष अनिल जाधव, सरचिटणीस अजय जाधव, दीपक गायकवाड, बौद्ध धम्म प्रचार प्रसार समिती उपाध्यक्ष काशीनाथ गायकवाड, अरुण दुष्मीकर, त्रिरत्न बौद्ध महासंघ अध्यक्ष महेंद्र कांबळे, पवन सोनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ही बैठक झाल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कामाला सुरुवात करावी अशी मागणी धार्मिक संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे. तसेच यावेळी प्रशासन आणि सत्ताधारी यांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं सर्व धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.